ग्रीसमधील राजकीय संकटामुळे युरोझोनमध्ये आलेली अस्थिरता याचा फटका शेअर बाजारांना बसलाय. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज घसरला. तब्बल 251 अंशांची घसरण नोंदवली गेली. 8127 अंशांवर निफ्टी बंद झाला. शेअर बाजार कोसळण्याची नेमकी काय कारणं आहेत पाहूयात. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं होत असलेल्या घसरणीचा फटका बसतो आहे. एप्रिल 2009 पासून निश्चितम पातळीवर आले कच्च्या तेलाचे दर, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात फटका बसलेला आहे. भारताच्या शेअर बाजारावर याचा परिणाम झाला. तेलाशी संबंधित भारतीय कंपनींना याचा मोठा फटका बसलाय. युरो झोन मधून ग्रीस बाहेर पडण्याची शक्यता आहे, त्याचा मोठा परिणाम गुंतवणूकदारांवर होतो आहे. भारतीय रिझर्व्ह बँक व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत हे व्याज दर कपात होण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.